शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो। श्री स्वामी समर्थ, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा, तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आपण त्याची कथा, त्याचं महत्व हे जाणून घेणार आहोत। उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे 9 ऑक्टोबरला, आणि कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते सगळ्या पौर्णिमांमध्ये। आता आपण जाणून घेऊयात चंद्राविषयी माहिती। चंद्र हा मनाचा, कोमलतेचा, शीतलतेचा कारक आहे। चंद्र लक्ष्मी मातेचा भाऊ आहे, म्हणून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी पौर्णिमे दिवशी विशेष लक्ष्मी सेवा केल्याने मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो। पौर्णिमाच का तर पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोलाकार आकार धारण केलेला असतो, म्हणून आजच्या दिवशी पौर्णिमेला मातेची सेवा केली जाते। कोजागिरी पौर्णिमेला कोणांची सेवा करावी, कोणती पूजा करावी ते आता आपण पाहूयात। तर कोजागिरी पौर्णिमा याचा अर्थ काय, तर को जागरती म्हणजे कोण जागत आहे, तर लक्ष्मी माता पाहत असते की आजच्या दिवशी कोण जागा आहे आणि तिची सेवा आराधना करत आहे, ती त्यांच्यावर प्रसन्न राहते। कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मी मातेची, इंद्रदेवांची, कुबेर महाराजांची आणि चंद्राची पूजा करायची असते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्त आहे तो रविवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून 12:45 पर्यंत, ह्या वेळेत आपल्याला सेवा करायची आहे। या दिवशी पूर्ण दिवस व्रत उपवास केला जातो आणि मध्यरात्री आपल्याला पूजा करायची आहे। साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वी तलावर उतरते आणि मध्यरात्री को जागरती म्हणजे कोण जागत आहे असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत असते, पृथ्वी तलावर संचार करीत असते अशी धारणा आहे। उद्याच्या दिवशी पूर्ण दिवस उपवास, त्यानंतर पूजा आणि जागरण ह्याला फार महत्व आहे। उपवास जमत असेल तर करा, नाही केला तरी चालेल, पूजा करू शकता। तर पूजा कशी करावी ते आता आपण पाहूयात। तर रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला जागरण करून देवीचं नामस्मरण, जप तप करत बसायचं आहे आणि मग 12 वाजले की आपल्याला पूजा मांडायची आहे। तर पूजा मांडताना लक्ष्मी मातेचा मंगल कलश आपल्याला मांडायचा आहे, तोही रात्री 12 वाजल्यानंतरच। आणि मग मंगल कलश लक्ष्मी मातेचं मांडून झाल्यानंतर आपल्याला चंद्र म्हणून आपण चंद्राची डायरेक्ट पूजा करू शकतो। जर तुमच्या बाल्कनीतून किंवा घराच्या बाहेरून चंद्र दिसत असेल तर डायरेक्ट पूजा करा, नाहीतर मग आपण रांगोळीनी किंवा तांदळांनी गोल असं करून चंद्राचं स्वरूप म्हणून त्याची पूजा करू शकतो। त्याचबरोबर इंद्रदेव जे ऐरावतावर बसलेले आहेत असं चित्र आपण काढू शकतो, किंवा तेही रांगोळीनी काढू शकतो, किंवा एखादी सुपारी इंद्रदेव म्हणून तुम्ही स्थापन करू शकता। आणि तसंच कुबेर महाराजांचाही आहे, त्यांचा एखादा फोटो तुमच्याकडे असेल तर तो मांडा पूजेमध्ये, नाही तर मग एक सुपारी त्यांच्या नावाने तुम्ही त्यांचं स्वरूप म्हणून मांडू शकता। आणि मग त्या सगळ्यांची आपल्याला व्यवस्थित पूजा अर्चा करायची आहे। त्या दिवशी एक खास नैवेद्य बनवला जातो, लक्ष्मी मातेला खिरीचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि चंद्राला आठवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। आणि जर आपल्या घराच्या बाहेरून किंवा बाल्कनीतून चंद्र दिसत असेल तर त्याच्या प्रकाशात आपल्याला आटवलेलं दूध ठेवायचं आहे आणि मग हे दूध घरातल्या सदस्यांनीच प्यायचं आहे, बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला ते द्यायचं नाही। अशा पद्धतीने पूजा केल्यानंतर आपल्याला लक्ष्मीचा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि तो आहे ओम महालक्ष्मीचे विद्महि विष्णु पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयार्थ। द लक्ष्मी गायत्री मंत्र एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी। मला जमेल तशी पूजा करा, आराधना करा, नामस्मरण करा मातेला प्रसन्न करण्यासाठी। तर आता आपण बघूया लक्ष्मी मातेचा कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा म्हणून उद्याच्या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमे दिवशी कोणकोणत्या वस्तू घरी आणाव्यात जेणेकरून लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर राहील। तर बघूयात कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत। पिवळ्या कवड्या ह्या मातेला आकर्षित करतात, ह्या तुम्ही 5, 7, 11 ह्या संख्येत आणाव्यात आणि लक्ष्मीपूजेत ठेवून त्यांचीही पूजा करावी। दुसरी वस्तू आहे चांदीचा शिक्का, ह्याच्यावर लक्ष्मी मातेचं चित्र कोरलेलं असावं, ते स्पष्ट दिसत असावं असा शिक्का पाहूनच घ्यावा।
हा ही तुम्हाला लक्ष्मी पूजा करताना पूजेत ठेवायचा आहे। तिसरी वस्तू आहे कमळगट्ट्याची माळ। ही मातेला अत्यंत प्रिय आहे। कमळगट्टा म्हणजे कमळाच्या बिया आहेत। कमळ मातेला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या बियांपासून कमळगट्टा माळ बनवलेली असते। यांनी लक्ष्मी मातेचा जप केल्याने, नामस्मरण केल्याने ते लक्ष्मी मातेपर्यंत लवकरात लवकर पोचते। म्हणून लक्ष्मी मातेचा कोणताही नाम जप तुम्ही जपत असाल तो कमळगट्ट्याच्या माळेवरच जपा, जेणेकरून त्याचे शुभ फळ आपल्याला लवकरात लवकर मिळतील। तर यापैकी कोणत्याही वस्तू तुम्हाला ज्या जमत असेल त्या घेऊन या, त्याचा नक्की पूजेत उपयोग करा, त्याचा नक्की आपल्याला फळ मिळेल। तर आता आपण ऐकणार आहोत कोजागिरी पौर्णिमेची कथा। कोजागिरी पौर्णिमा व्रत कथा ऐका। एका गावामध्ये मगध देशात एक गरीब ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जितका सज्जन होता त्याची पत्नी तितकीच दुष्ट होती। ती ब्राह्मणाला गरिबीमुळे रोज ऐकवत असे। संपूर्ण गावामध्ये ती तिच्या पतीची निंदा करत असे। इतकेच नाही तर पैशाच्या हव्यासापायी ती आपल्या पतीला चोरी करण्याची प्रवृत्त करत असे। पण ब्राह्मण सज्जन होता, त्याने असे कधीच काही केले नाही। एकदा काय झाले, ब्राह्मण श्राद्धविधी करण्यास बसला असताना तिने सर्व पिंड विहिरीत फेकून दिले। यामुळे ब्राह्मणाचा राग अनावर झाला होता आणि तो रागामध्ये जंगलाच्या वाट्याने निघून गेला। रात्र झाली होती आणि तिथे त्याला नागकन्या भेटली। नागकन्या माता लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करत होती। तो दिवस अश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचाच होता। ब्राह्मण हे सगळं पाहत होता आणि त्यांची पूजा झाल्यानंतर त्याने विचारलं की तुम्ही हे काय करत आहात। तेव्हा नागकन्याने त्यांना सांगितलं की आजच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेला साक्षात लक्ष्मी माता चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि जो कोणी चंद्राची, लक्ष्मी मातेची पूजा अर्चा करून जागरण करतात त्यांच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम राहतो। मग ब्राह्मणानेही कोजागिरी पौर्णिमेदिवशी व्रत, पूजा आणि जागरण केलं। त्याच्या प्रभावामुळे लक्ष्मी माता त्याच्यावर प्रसन्न झाली आणि त्यास अपार धनधान्याची, संपत्तीची प्राप्ती झाली। तो आपल्या घरी परत आला आणि पत्नीला सर्व घडलेला प्रकार सविस्तर सांगितला। हे सर्व ऐकून त्याची पत्नी आनंदी झाली आणि मग ते खुशाल जीवन जगू लागले। उद्याच कोजागिरी पौर्णिमा असल्याने जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो। श्री स्वामी समर्थ।